देखील ही स्पर्धा पाहिली गेली, या स्पर्धेला शुभेच्छा देण्यात आल्या आणि त्याचा माध्यम होतो ते म्हणजे ग्लोबल टेनिस क्रिकेट जीटीसी च्या माध्यमातून देखील खूप चांगले कॅमेरा वर्क झालाय, टीम वर्क झालाय आणि प्रथमेश गायकर यांचा सन्मान या मंचावर केला जाईल। ग्लोबल टेनिस क्रिकेट जलपीत जी भोईर त्याचबरोबर तेजस भोईर असेल आणि प्रथमेश गायकर यांचा सन्मान या मंचावर केला जाईल। योगेश भोईर यांच्या शुभेच्छेत यांचा सन्मान देखील केला जातोय। आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आजच्या दिवसात फायनलच्या दिवशी का होईना जी आवाजाची खऱ्या अर्थाने गरज होती आणि कोपरी गाव असेल किंवा नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या अनेक स्पर्धा ज्याने आपल्या आवाजाने रंगवल्या, एक जुने जाणकार आणि एक अभ्यासू समालोचक म्हणून ज्यांना गणलं जातं पांडुरंगजी किल्लारे यांचा देखील सन्मान या मंचावर केला जाईल। मी विनंती करतोय पुन्हा एकदा योगेश भोईर यांना की आपल्या शुभेच्छा, पांडुरंग किल्लारे यांचा सन्मान या मंचावर केला जातोय। सर्व संघांना विनंती करतो की आपण कृपया मंचावर या, मंचाच्या समोर या अगदी। योगेशजी भोईर, पांडुरंगजी किल्लारे खूप चांगले समालोचन आपण ऐकलत आणि तमाम प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय। त्याचबरोबर जर पाहिलं तर कालपासून आजपर्यंत लोकांच्या पसंतीला आलेला एक समालोचक आहे ज्याचे या भूमिपुत्र असताना देखील या हिंदीवर प्रभुत्व आहे असा एक टॅलेंटेड कॉमेंटेटर आमचे परम मित्र सचिन म्हात्रे यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल। या स्पर्धेच्या निमित्ताने अखेरचा दिवस का होईना, एक हिंदीतला एक बुलंदा बॅट्समॅन फ्रॉम गणचोली आज सचिन म्हात्रे यांचा देखील वाणी आपण ऐकलीत, त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल। थँक्यू व्हेरी मच सचिन सर। आणि आजच्या शेवटच्या दिवसामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकला आणि नवी मुंबईमध्ये प्रत्येक मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये त्यांचा आपण आवाज ऐकतो असा वंडरबॉय गणचोले विघ्नेश मडवी यांचा देखील सन्मानित होईल। मी विनंती करतो योगेश भोईर आपण आपले शुभ हस्ते मायेची उपदर्शाल आणि सौंदर्याचं प्रत्येक पुष्पगुच्छ देऊन विघ्नेश मडवी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे। अतिशय चांगला आवाज आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला ऐकायला मिळाला, अतिशय सुंदर असं समालोचन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि त्यांची उपस्थिती आम्हाला पाहायला मिळाली, त्याबद्दल विघ्नेशजी मडवी यांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो या स्पर्धेमध्ये आणि त्यांना विनंती देखील करतो की पुढचं सूत्र संचालन आपण आपल्या मधुर वाणीने करावा। येस, थँक्यू व्हेरी मच। रिद्धी सिद्धी कोपरी संघाचं आणि या चषकाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने माझ्यासारख्या एका छोट्या माणसाचा एवढा मोठा सन्मान केला त्याबद्दल आयोजकांचं खऱ्या अर्थानं मी आभार मानतोय। आणि ही स्पर्धा कव्हर करत असताना एक वेगळी मजा आली, या कोपरी गावाने देखील विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासाला खरं उतरवण्याचा प्रयत्न मी केला आणि एक दिवस का होईना या स्पर्धेचा घटक म्हणून मला संधी दिली त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं संपूर्ण कोपरी गावाचं मनपूर्वक आभार मानतोय। तर जाऊया अखेरच्या मॅचचा, फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा खिताब कुठल्या खेळाडूला जाईल ज्याने अप्रतिम स्पेल हाताळले आणि फायनलच्या मॅच मध्ये आपल्या टीमला विजेतेपद भूषण करून दिलं। एक षटक हाताळलं, तीन गडे बाद केलेत आणि ज्याचा विमान सातत्याने इकडे तिकडे लँड होत असतो आणि या स्पर्धेमध्ये देखील गोलंदाजीमध्ये लँड झालाय स्वप्नील देशमुख, ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। मी योगेश भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण पाहू शकाल स्वप्नील देशमुख ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे आणि या स्पर्धेचा नियम आहे की महाराजांची प्रतिमा घेत असताना स्वीकारत असताना आपले शूज आपण काढून ही प्रतिमा आपण पाहू शकाल। खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला स्वप्नील देशमुखने आणि हे पारितोषिक स्वप्नील मॅन ऑफ द मॅचचा फायनलचा मॅन ऑफ द मॅच मिळालाय, काय आनंद व्यक्त करशील? खूप आनंद होतोय, खूप दिवस प्रयत्न करत होतो, दोन हफ्ते झाले एक पण ट्रॉफी येत नव्हती, पहिले पहिले राऊंड हरत होतो,
यावेळेस काहीतरी चेंजेस केले. कवल बोलला की आपण चेंज करूया, बॅटिंग ऑर्डर चेंज करूया. तो स्वतः खाली राहिला. पहिल्या मॅचला तुम्ही बघितलं असेल तो ओपनिंगला नाही आला आणि जे काही प्लॅन होते ते सक्सेस झाले. स्वप्नील, अजून एक प्रश्न असेल की काल महाराजांची जयंती झाली, मोठ्या थाटात केली, आज महाराज तुझ्या घरी जातील, किती बरं वाटतंय महाराजांची प्रतिमा. कारण की महाराजांनी आपल्याला शिकवलं आहे की परस्त्री ही माते समान, कधी आयुष्यात गिवअप करू नका, कधीही हार मानू नका, ही शिकवण आहे महाराजांची. कारण की अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी उल्लेख केला ना तर अक्षरशः अंगाला शहर येतोय. ही प्रतिमा अक्षरशः तुझ्या हातात आहे, काय व्यक्त होशील आणि काय सांगशील त्याबद्दल? गर्व होत आहे की महाराजांची प्रतिमा माझ्या हातात आहे आणि मी मराठी आहे, मराठा आहे, त्याचा मला गर्व आहे. येस, कॉंग्रॅच्युलेशन, विश यू ऑल द बेस्ट. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच स्वप्नील देशमुख ठरतोय. तर जाऊया पुढच्या पारितोषिकाकडे. ज्या पद्धतीने बॅटिंग झाली, बॉलिंग झाली, पण या संपूर्ण मैदानामध्ये ज्या खेळाडूने आपल्या क्षेत्रक्षणाचा दर्जा दाखवला, तमाम प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आणि एक कॅच नक्की सगळ्यांच्या लक्षात राहील, या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पारितोषिक जात आहे. तो खेळाडू आहे दिवा नगरीचा, बी एस बॉईज दिवा टीमचा विराज मडवी ठरतोय. लाजवाब जेल पकडला गेला आणि विराज मडवी ठरतोय या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. मी आदरणीय अतिथी मान्यवरांना विनंती करतोय नितीन भोईर यांना की आपल्या शुभ असते उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पारितोषिक प्रदान करावं. यस नितीन भोईर, आपण या. यस, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पारितोषिक विराज मडवी. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे मित्रांनो. काय जेल पकडलाय, लाजबाब जेल पकडला आणि सामन्यामध्ये एक चुरस आणण्याचा काम केलाय विराज. आपण पाहू शकाल बॅटिंग मध्ये जरी आपण तळाला असो तरी देखील क्षेत्रक्षण मध्ये आपल्याला एक पारितोषिक मिळतंय. टीम जरी तिसऱ्या क्रमांकावर असली तरी देखील आपली टीम सुपर थ्री मध्ये पोहोचलाय, या गोष्टी खूप मायने रखतात. कारण की जर पाहिले या तीन ट्रॉफीपैकी एक ट्रॉफी आपल्या गावात जाईल त्यात मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक ही क्रिस्टलची ट्रॉफी मिळते. काय व्यक्त होशील आणि काय भावना सांगशील या स्पर्धेच्या दरम्यान? नक्कीच टीमने हा रोल दिला होता मला फिल्डिंगसाठी, तो मला त्याच्यामध्ये 100% द्यायचं होतं आणि मी तो द्यायचा प्रयत्न केला आज. येस, थँक्यू व्हेरी मच आणि कॉंग्रॅच्युलेशन. बी एस बॉईज टीमचा ठरतोय विराज मडवी या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. तर जाऊया आपण या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाजाकडे. ही खेळपट्टी फलंदाजासाठी नंदनवन मानली जाते. कारण याच खेळपट्टीवर जर पाहिलं तर 6 बॉलमध्ये 6 षटकार आले, या खेळपट्टीवर 6 चेंडूवर 7 चौकार आले, या खेळपट्टीवर 5 बॉलवर 5 षटकार आले. या खेळपट्टीवर अनेक मोठमोठ्या धावा चेस झाल्या पण तरी देखील हा गोलंदाज प्रभावी ठरला, ज्याचा प्रभावी मारा या स्पर्धेमध्ये प्रत्येक फलंदाजाला जखडून ठेवलाय. या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक जात आहे. Any guess? कवल यावेळेस नाहीये, संग्राम देखील नाहीये. या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाजाच पारितोषिक जात आहे जो मिड 11 टीम कडून खेळतोय. अमर माने ठरतोय या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज. 10 विकेट आपल्या नावी केले आणि हॅट्रिक देखील साधली गेली अमर मानेच्या माध्यमातून. मी आदरणीय अतिथी मान्यवरांना विनंती करतोय की शशिकांत राऊत साहेब आपल्या शुभ असते हे पारितोषिक प्रदान करावं. अमर माने 10 गडी बाद आणि या स्पर्धेतलं हॅट्रिक त्याच्या माध्यमातून देखील घेतली गेली. अमर माने ठरतोय मिथ 11 कोपरखेडणी टीमचा. जोरदार टाळा झाला पाहिजे मित्रांनो. काय गोलंदाजी, काय स्पेल आणि 10 गडी बाद केले. अमर बेस्ट बॉलरचा खिताब मिळाला. टीम जरी फायनल मध्ये पराजय झाला असेल तरी देखील हा बेस्ट बॉलरचा खिताब. काय सांगशील सर? मी पहिल्यांदा कॅप्टनचा आभार मानेन की त्यांनी मला गोलंदाजीसाठी प्रोत्साहित केलं की तू अमर टाकू शकतो. मी इंजरी होते तरी पण त्यांनी मला
बुलेट टाक तू, मी त्यांचा आभार राहणे आणि टीमच्या एफर्टमुळे मी जे काय आता पारितोषिकपर्यंत पोहोचलेलो आहे उत्कृष्ट गोलंदाज. बाकी अमर शेवटचा प्रश्न असेल, जर पाहिलं तर पहिल्या दिवसापासून अखेरच्या दिवशी ही स्पर्धा तू खेळलास, फायनलमध्ये फायनल अंतिम सामना देखील खेळलात, या मैदानावर या रिद्धी सिद्धी चषकामध्ये खेळत असताना किती एन्जॉय केलास ही स्पर्धा? नियोजनच्या बाबतीत बोलाल तर योगेश भोईर आणि त्यांच्या टीमचं मी नियोजन बोलेल तर एक नंबर होतं, आणि ग्राउंडच्या बाबतीत बोलाल ग्राउंड नियोजन सर्वांच्या बाबतीत उत्कृष्ट होतं. मी सर्व त्यांच्या टीमचा आभारी राहीन की आम्हाला इथे खेळण्याचा जो प्लॅटफॉर्म तुम्ही चांगला प्लॅटफॉर्म दिलात त्याबद्दल धन्यवाद. येस कॉंग्रॅच्युलेशन, समर माने ठरतो या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज, एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. जाऊया पुढच्या पारितोषिकाकडे. ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली त्या पद्धतीने फलंदाजी देखील झाली, या मैदानावर विक्रम देखील झालेत, या मैदानावर विस्फोटक फलंदाजी झालीय, या मैदानावर सहा चेंडूवर सहा षटकार, सहा चेंडूवर सहा चौकार, पाच बॉलवर पाच षटकार, असे अनेक विक्रम झाले या स्पर्धेत. ज्या फलंदाजाने आपला बोलबाला दाखवला, दर्जा दाखवला आणि या स्पर्धेत आपली छाप सोडलीये, तब्बल 94 धावा ज्याने कुठल्यात आणि ज्याने या स्पर्धेत विक्रम केलाय, सहा चेंडूत सहा षटकार, ते नाव आहे जर षटकाराच्या बाहेर तुम्ही याला भेटा, नाव आहे मिलिंद वेटा. लाजवाब खेळ, मिलिंद वेटा ठरतो या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज, सहा चेंडूत सहा षटकार हा विक्रम केलाय आणि आदरणीय अतिथी मान्यवर रमाकांतजी पाटील साहेब यांच्या शुभेच्छा दिल्या जाईल बेस्ट बॅट्समनचा किताब मिलिंद वेटा, मीत इलेव्हन कोपर खेळणे टीमचा हा खेळाडू आहे. येस आदरणीय अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते हा पारितोषिक वितरण केलं जात आणि मिलिंद वेटा तो फक्त बॅटनी बोलतो, आज मात्र मायक्रोफोन वर बोलण्यासाठी तो मात्र तयार नाही. थँक्यू व्हेरी मच मिलिंद वेटासाठी, एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. सहा चेंडूवर सहा षटकार लगवण्याची कामगिरी केली आहे. आपण जाऊया या स्पर्धेतला सर्वात मोठा मान, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द टूर्नामेंट, मॅन ऑफ द ऑल इव्हेंट गोज टू ज्याने तब्बल 158 धावा आणि जर पाहिलं तर 13 षटकार 10 चौकार आणि तब्बल 7 गडी बाद, म्हणजे या खेळाडूचं प्रगती पुस्तक संपूर्ण भरलंय. नाव आहे ज्या खेळाडूने आपल्या गावाचं गौरव केलाय, ज्या नावातच गौरव आहे आणि नेहमीच ज्याची बढती आहे, गौरव बढदे ठरतोय या स्पर्धेतला मालिकावीर. लाजबाब खेळ. मी आदरणीय अतिथी मान्यवरांना विनंती करतो परशुरामजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करावं. काय परफॉर्मन्स, माइंड ब्लोइंग एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स बाय मिस्टर गौरव बर्दे, एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द होल इव्हेंट, मॅन ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट गोज टू मिस्टर गौरव बर्दे. आपण पाहू शकाल गौरव, येस सगळ्यात मोठा मान, मॅन ऑफ द सिरीज पारितोषिक मिळालाय, काय म्हणशील या स्पर्धेच्या निमित्तानं? नक्कीच आनंद होतं, मॅन ऑफ द सिरीज तर भेटलीच पण आमची टीम फायनलला गेली कारण खूप स्ट्रगल चालू होतं टीममध्ये, मी पण आउट ऑफ फॉर्म होतो, कवलजीची बॅटिंग नव्हती लागत, पूर्ण टीम बघायला गेलं ढासळली होती, पण आज टोटली बघितलं तर पूर्ण टीम एफर्टनेच आम्ही जिंकलोय, जी काही फायनल मारली ते पूर्ण टीम एफर्टनेच. गौरव एक प्रश्न असेल की या स्पर्धेमध्ये खेळत असताना मी देखील सकाळच्या सत्रात आलो, ज्यावेळेस मी या मैदानात आलो योगेश भोईरने काल मला कळवलं होतं की तू 9 या मैदानात येत, मी म्हटलं नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा 9 सुरू होत नाही, तो म्हणाला 9 नाही 9:30 ते 10 दरम्यान हे सामना नक्की सुरू होईल. मी 9:20 इकडे पोहोचलो आणि योगेश भोईर इथे तैनात होता. 9:45 पासून सगळ्यांना फोन केले होते, एक टीम 9:10 पोहोचली होती, 10 दुसरी टीम पोहोचली, पण नवी मुंबईत 10 देखील सामना सुरू करणं ही फार जिगरीची गोष्ट आहे. टाइम मॅनेजमेंट पाहायला मिळेली आणि 10:13 पहिला सामना सुरू झाला, ही नवी मुंबईला शिस्त लावणं गरजेचं आहे. गौरव टाइम मॅनेजमेंट बद्दल काय म्हणशील,
शेवटी ही स्पर्धा वेळेवर सुरू झाली वेळेवर संपली देखील. नक्कीच बघायला गेलं तर नवी मुंबईमध्ये मोस्टली मॅच 11-11:30 चालू होतात, त्यामुळे योगेश दादाने भरपूर जास्त मेहनत घेतली. आणि आपण बघायला गेलं तर इव्हिनिंगला मॅचेस होतात फायनल त्या मोस्टली 2 किंवा 3 ओव्हरचे होतात, पण आज तुम्ही बघितलं सगळ्या मॅचेस जवळजवळ 5 ओव्हरचे झाले आणि सेमीफायनल आणि फायनल सुद्धा 5 ओव्हरचे झाले, त्यामुळे बॅट्समनला बॅटिंग करायला आणि बॉलिंगला पण बॉलिंग करायला भरपूर टाइम मिळाला. येस कॉंग्रॅच्युलेशन, थँक यू व्हेरी मच. मॅन ऑफ द सिरीज गोज टू मिस्टर गौरव बर्डे. कॉंग्रॅच्युलेशन टीम कोपरखेडे. जाऊया, जतीन ट्रॉफी आपल्या समोर आहेत. 24 संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, 24 संघाने आपलं नशीब आजमावलं, फक्त 3 संघ या अंतिम फेरीमध्ये पोहोचले. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जे आहे, जी क्रिस्टलची ट्रॉफी आपण पाहू शकाल. 2007 मध्ये भारतीय संघाने पहिला विश्वचषक T20चा जिंकला होता MS धोनीच्या नेतृत्वाखाली, त्याची हुबेहूब कॉपी असलेली ही क्रिस्टलची ट्रॉफी आहे. आणि ती ट्रॉफी प्रदान करण्यासाठी मी विनंती करतोय सत्यवानजी भोईर साहेब आपल्या शुभ असते, हे 3 क्रमांकाची ट्रॉफी परिधान करावं. आणि या स्पर्धेत रिद्धी सिद्धी चषक 2022 मध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय BS बॉईज दिवा. संपूर्ण टीमला मी विनंती करतोय, विशाल पाटील आपण या, संपूर्ण टीम या, सगळ्या टीमला मी विनंती करतोय की आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी या. संपूर्ण टीमला मी विनंती करतो, प्लीज KP विशाल पाटील आपण देखील या. सगळ्या टीमचा गौरव केला जाईल. आणि आपण पाहू शकाल सत्यवान भोईर साहेब सामाजिक कार्यकर्ते, त्यांच्या शुभेच्छा दिल्या जाईल. आपण पाहू शकाल वैभव मडवी असेल, संग्राम असेल, विराज मडवी असेल, संपूर्ण टीमने खूप चांगला फेट्स केला. आणि आज जर पाहिलं तर ही ट्रॉफी, जी क्रिस्टलची ट्रॉफी आपण पाहू शकाल, ती ट्रॉफी मात्र प्रदान केली जाते सत्यवानजी भोईर साहेब यांच्या शुभ असते. आणि BS बॉईज दिवा टीम करतोय या स्पर्धेतला द्वितीय क्रमांकाचा पारितोषिकचा मानकरी. आणि कॅश प्राइज असेल 25,000 व ही क्रिस्टलची चमचमीत ट्रॉफी. कॉंग्रॅच्युलेशन टीम BS बॉईज दिवा. जाऊया या स्पर्धेचा पुढचं पारितोषिक. या स्पर्धेत फायनल मध्ये पोहोचून ज्या पद्धतीने क्रिकेट खेळला आणि फायनल मध्ये पराजयाला सामोरं जावं लागलं, मीट 11 कोपरखेडे टीम या टीमला सन्मानित केलं जाईल. मी आनंद पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते हे पारितोषिक प्रदान करावं. संपूर्ण टीमने मंचावर या आणि सगळ्या टीमचा शुभास्ते येथे मात्र आपण पाहू शकाल. अनंत पाटील यांच्या शुभास्ते दिलं जाईल ही ट्रॉफी. कॅश प्राइज असेल 50,000 व ही भव्य दिव्य ट्रॉफी. मीट 11 कोपरखेडे टीम, संपूर्ण टीम आपण जर पाहिलं तर अतिशय चांगला खेळ केला. संपूर्ण टीमचं मी कौतुक करतोय. अतुल भालेकर असेल, प्रणीत असेल आणि त्याचबरोबर संपूर्ण टीम, निलेश खरमाळी असेल, पवन वेटा, या संपूर्ण टीमने एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या स्पर्धेतला उपविजेता संघ ठरतोय मीट 11 कोपरखेडे टीम. कॉंग्रॅच्युलेशन टीम. येस थँक्यू व्हेरी मच. तर जाऊया रिद्धी सिद्धी चषक 2022 चॅम्पियन्स. Everybody knows who is the champion. Now आहे कोपरखेडे 11 कोपरखेडे टीम. मी विनंती करतोय आदरणीय पुरुषोत्तम भोईर साहेब, उषा भोईर मॅडम आणि सर्व मान्यवरांना की आपल्या सगळ्यांच्या शुभ असते. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1,00,000 ही भव्य दिव्य ट्रॉफी कोपरखेडे 11 कोपरखेडे टीमला प्रदान केली जात आहे. कॉंग्रॅच्युलेशन टीम कवलजीत सिंग रांधावा. कॉंग्रॅच्युलेशन जीवन गोपाळे. त्याचबरोबर अनिकेत असेल, चेतक असेल, स्वप्नील पाटील असेल, स्वप्नील देशमुख, अजिंक्य पाटील, सतीश रावत या संपूर्ण टीमच खूप खूप अभिनंदन. सुनील पाटील त्याचबरोबर गौरव बर्डे या सर्व टीम.